देशाची न्याय व्यवस्था, न्याय यंत्रणा ही स्वतंत्र राहू नये, ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी, त्यांची गुलाम राहावी. आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू, अशा प्रकारची धमकी आहे. तर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलंय की आमच्यावरती कोणताही दबाव नाही, परंतु वारंवार जे विरोधक आहेत ते अशा प्रकारचा दावा करतायत की न्यायालयावरती दबाव आहे, केंद्राचा दबाव आहे, त्याच्यावरती चंद्रचूड यांनी विधान केलं. मग काय सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर मी काही बोलणार नाही, पण देशाचे कायदा मंत्री जे आहेत आपले किरण रिजिजू, हे मात्र वारंवार न्यायालयावर दबाव आणत. कालचंही त्यांचं वक्तव्य जे आहे की काही न्यायमूर्ती आजी माजी जे काय असतील ते हे सरकार विरोधी मत व्यक्त करतात किंवा अशा पद्धतीनं राष्ट्रद्रोह्यांना मदत करतात, याचा अर्थ काही धमकी आहे का? आणि त्यांना आम्ही बघून घेऊ. सरकार विरुद्ध काम करणं किंवा सरकार विरुद्ध बोलणं हा देशद्रोह नाही. मुळात अशा प्रकारे कायदा मंत्र्यांनी वक्तव्य करणं हा न्याय यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आणि अत्यंत गंभीर बाब आहे. देशाची न्याय व्यवस्था, न्याय यंत्रणा स्वतंत्र राहू नये, ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली राहावी, त्यांची गुलाम राहावी. आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू, अशा प्रकारची धमकी आहे. आम्हाला हवे तसे निर्णय द्या, आम्ही नंतर तुम्हाला जे देऊ राज्यपाल पद इतर सरकारी पद ती घ्या आणि गप्प बसा, आणि जे घेणार नाही आणि जे भूमिका मांडत राहतील त्यांना आम्ही सोडणार नाही. अशी भूमिका, अशी धमकी जर या देशाचे कायदा मंत्री येत असतील तर तो या देशाचा, या संविधानाचा आणि कायद्याचा खूप मोठा अपमान आहे. ज्या पदावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले आणि कायदा मंत्री म्हणून त्या पदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली, त्या पदावर असे लोक बसवून न्याय यंत्रणेला धमका देणारं सरकार, यालाच हुकुमशाही म्हणतात. आणि राहुल गांधींनी याच हुकुमशाही विरुद्ध लंडनमध्ये आवाज उठवला, आणि तो आवाज उठवला म्हणून राहुल गांधींचं